याच्यात जे आरोपी आहेत ते शेअर रिक्षा म्हणून पॅसेंजर न्यायचे आणि त्यांना त्या ठिकाणी धाक दाखवून चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडे जो मुद्देमाल असेल तो लुटायचा. याच्यात आपला जो फिरादी होता त्याचा एक मोबाईल प्लस त्याने गॉगल वापरला होता तो त्याच्याकडून काढून घेण्यात आला होता. हा जो गुन्हा दाखल होता तो 29/12/2020 दाखल होता. यात आपल्याकडे कोणत्याही प्रकारचा पुरावा नव्हता, CCTV फुटेज अवेलेबल नव्हते. गुन्हा जो घडला होता तो कॅडबरी नाक्यावरून ती रिक्षेत ते पॅसेंजर बसले होते आणि पुढे जाऊन तसं त्यांच्यावर ते हे केलं होतं. याच्यात आपण जो मोबाईल चोरीस गेला होता त्या मोबाईलचा डम डेटा उपलब्ध केला होता. काही दिवसांनी तो ॲक्टिवेट झाला. त्याच्यावरून आपण सुरुवातीला एक आरोपी अटक केला होता, इम्तियाज उस्मान कादरी. त्याचं वय 45 वर्ष आहे आणि राहणारा तो मुंब्र्याचा आहे. आणि याच्याकडे चौकशी केल्यानंतर यातला जो दुसरा आरोपी आहे परवेज उर्फ फिरोज नासिर खान, त्याचं वय 36 वर्ष आहे, हा सुद्धा मुंब्र्यात राहणारा आहे. त्यालाही आपण अटक केलेलं होतं. त्याच्यानंतर आणखी एक महिला जी आरोपी आहे ती निष्पन्न झालेली आहे याच्यात, पण अजून आपण अटकची प्रोसेस चालू आहे. या आरोपींकडे ज्यावेळेस आपली DBG टीम आहे, API मोरे आणि आपले PSI लबडे आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या DBच्या स्टाफने ही कारवाई केलेली आहे. त्यांच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस आलेले आहे. नोपाडा पोलीस स्टेशनचे हा 392 गुन्हा पकडून इतर 3 गुन्हे निष्पन्न आहेत. तीनही गुन्हे IPC सेक्शन 379 अंतर्गत आहेत. टोटल यात जो मुद्देमाल आहे, आपण एक गुन्ह्यात वापरलेली ऑटो रिक्षा प्लस जो मोबाईल गेला होता, गॉगल गेला होता, ते जप्त केलेले आहे. प्लस आपले जे 3 इतर चोरीचे गुन्हे आहे त्यातल्या 2 मोटरसायकल 2 मोबाईल जप्त करण्यात आलेले आहे. टोटल आपला जो मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे तो आहे 3,19,000 मुद्देमाल जप्त आहे. त्यांच्याकडे आणखी चौकशी केल्यावर इतरही पोलीस स्टेशनवर त्यांच्याकडे बरेच गुन्हे आहेत. जो आपला एक नंबरचा गुन्हेगार आहे इम्तियाज, याच्यावर जवळजवळ जबरी चोरी चोरीचे असे 5 ते 6 गुन्हे दाखल आहेत. आणि आपला जो 2 नंबरचा आरोपी आहे परवेज फिरोज नासिर खान, याच्यावर 12 ते 13 गुन्हे दाखल आहे. अतिशय सिरियस नेचरचे IPC 307 असेल किंवा 394 असेल अशा सेक्शनखाली त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडे तपास केल्यानंतर मुंब्रा पोलीस स्टेशन, टायगर पोलीस स्टेशन, ठाणेनगर पोलीस स्टेशन, त्याचप्रकारे बाहेरचे जे पोलीस स्टेशन आहे, वाली पोलीस स्टेशन, टुळीन पोलीस स्टेशन, मीरा भाईंदर पोलीस स्टेशन, या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत. यांच्यात आपले जे सिनियर PI मांगले साहेब आहे यांच्या मार्गदर्शनाखाली आपली जी DBची टीम आहे त्यांनी उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे आणि त्या टोळीला आपण अटक केलेली आहे. यात वेळोवेळी आपल्याला माननीय पोलीस आयुक्त फणसळकर सर असतील, सहपोलीस आयुक्त मिकला सर असतील, ॲडिशनल CP कुंभारे सर असतील, आपल्या झोन 1 पोलीस उपायुक्त अंबुरे सर असतील, यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही कामगिरी केलेली आहे.